आज फक्त 78 तासांमध्ये भाजपचे सरकार कोसळले. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बहुमत सिद्ध करते वेळेस काही अडचणींमुळे मी राजीनामा देत आहे असे मुख्यमंत्र्यांना कळवले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येत्या काही तासात नेमकं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार तरी कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तेवरून चुरशीची लढत चाललेली आहे. यामध्ये अनेक मतभेद तर काहींना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची घाई दिसत आहे. तब्बल 15 दिवस वेळ घेऊनही शेवटी का होईना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे, पण त्याचे सरकार फक्त 78 तास चालले. बहुमत सादर करतेवेळी अजित पवारांनी माघार घेतली. त्यांनी काही अडचणी असल्याचे सांगून थेट स्वतःचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राजीनामा देणे भाग पडले आणि त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे.